हॅलो चिल्ड्रन, नाव लेट स्टार्ट विथ मायाज ड्रीम, म्हणजे मायाचे स्वप्न. ओके. माया द मिल्कमेड वॉज कॅरिंग अ पॉट ऑफ मिल्क ऑन हर हेड. माया कोण होती? तर माया गवळण होती. गवळण म्हणजे दूध विकणारी बाई. ओके. आता माया ही काय घेऊन जात आहे? तर हिच्या डोक्यावरती दुधाचे भांडे आहे आणि ते ती घेऊन जात आहे. द मिल्क वॉज फ्रेश अँड क्रीमी. ते दूध कसे आहे? तर फ्रेश आहे, म्हणजे ताजे आहे आणि मलाईदार आहे. माया बिगॅन टू ड्रीम. आता माया जाता जाता स्वप्न पाहते. आता काय स्वप्न पाहते ते आपण पाहूया. देअर सो मच मिल्क इन द पॉट, इट्स रिच अँड क्रीमी. ती काय विचार करते की दुधाच्या भांड्यामध्ये जे दूध आहे ते कसे आहे? तर खूप पौष्टिक आहे. ओके. आणि क्रीमी आहे, म्हणजे मलाईदार आहे. आय विल मेक नाईस थिक दही विथ दिस मिल्क. ती काय विचार करते की या दुधापासून मी छान घट्ट काय तयार करणार आहे? तर दही तयार करणार आहे. देन आय विल चर्न इट अँड मेक बटर. मग मी ते घुसळणार आणि त्याचे काय तयार करणार? लोणी तयार करणार आहे. हो की नाही? दहीपासून आपण काय तयार करतो? लोणी. ओके. मेनी पीपल विल कम टू बाय द सॉफ्ट अँड टेस्टी बटर. मग ती काय विचार करते की मग ते जे लोणी आहे ते खूप मस्त मऊ आणि चवदार असणार आहे, तर ते विकत घ्यायला खूप लोक येणार माझ्याकडे. आय विल सेल इट ॲट अ गुड प्राईस. आणि मग मी ते लोणी चांगल्या किमतीमध्ये विकणार. आय विल गेट अ लॉट ऑफ मनी. मला खूपसे पैसे मिळणार. मग वॉट शॅल आय डू विथ द मनी. मग त्या पैशांचं मी काय करणार बरे? बघा मुलांनो, हे सगळं ती काय पाहत आहे? तर हे स्वप्न पाहत आहे. ती रस्त्यावरून जात आहे आणि ते हे सगळे विचार चालू तिच्या डोक्यामध्ये की मी असं करेन, मी तसं करेन. फक्त हे तिचे विचार आहेत. ओके. आय नो वॉट आय विल डू. मला माहिती मी काय करणार आहे. आय विल बाय बिग गोल्डन इयरिंग्स. मी मोठे कानातले सोन्याचे विकत घेणार आहे. दे विल बी मच बेटर दॅन मीराज इयरिंग. ती म्हणते की तिची जी मैत्रीण आहे मीरा, तिच्यापेक्षा खूप चांगले असणार आहे ते कानातले. ओके. शी इज ऑलवेज शोईंग देम ऑफ. ती म्हणते की मीरा जी तिची मैत्रीण आहे, ती नेहमी तिच्या कानातले दाखवत असते सगळ्यांना. ओके. बट नाव मीरा जस्ट यू वेट. पण मीरा आता तू थांब हां. आय विल वेअर दॅम अँड वॉक पास्ट हर लाईक धिस. आणि ती काय विचार करते की मी ते कानातले घालेन आणि तिच्या बाजूने अशी जाईन. बघा हे सगळे तिच्या मनातले विचार आहे, ती असं करणार, ती तसं करणार. अजून प्रत्यक्षात काही झालेलं नाही. माया बिगेन टू वॉक विथ हर हेड हेल्ड हाय. बघा हे विचार करताना मायाने आपले डोकं उंच केले आणि ती चालायला लागली. शी मूव्हड हर हेड स्लोली फ्रॉम साईड टू साईड. आणि त्या विचारातच ती तिचे डोके इकडून तिकडे हलवायला लागली. द मिल्क इन हर पॉट रोल जेंटली. बघा हे विचार करताना ती दुधाचे भांडे हळूहळू हलू लागले आहे आणि दूध त्यातलं हलायला लागले. ओके. माया वेंट ऑन ड्रीमिंग. आणि मायाचे स्वप्न अजून चालूच होते. When Meera sees my ring, she will get surprise. मीरा जेव्हा माझे कानातले पाहणार तेव्हा तिला नक्कीच आश्चर्य होणार आहे. She will say, ती म्हणेल, oh what lovely rings. Wait माया, wait, I want to see your ring. ती काय म्हणणार? हा माया किती सुंदर कानातले आहेत ग, थांब ना, थांब, मला तुझे कानातले बघायचे आहे. But will I wait? ओ नो, पण मी थांबेन का? मुळीच नाही. वाय शुड आय? डज शी एवर वेट फॉर मी? नो. मी का थांबू? ती माझ्यासाठी थांबते का? नाही. आय विल जस्ट टॉस माय हेड लाईक दिस. माया टॉस्ड हर हेड विथ अ जर्क. मी फक्त माझे डोके असे उडवीन. आणि मायाने आपले डोके उडवले म्हणजे काय? तर तिने हिसका दिला. ओके. टॉस्ड हर हेड म्हणजे तिने हिसका दिला. एका साईडला तिने डोकं असं असं केलं आणि त्याच वेळेला काय झालं ते आपण आता पाहूया. अँड व्हॉट्स दिस. आणि हे काय? अवे फ्लू द पॉट ऑफ मिल्क, आउट स्पिल्ड द मिल्क. दुधाचे भांडे दूरवर पडले आणि त्यातील सर्व दूध जे होतं ते बाहेर सांडले. नो मिल्क, नो दही, नो बटर, नो इयरिंग्स. बघा आता दूधही नाही, दही नाही, लोणी नाही आणि ते कानातले पण नाही. ओके. माया लॉस्ट हर इयरिंग्स इवन बिफोर शी
बॉट देम, मायाने तिचे कानातले विकत घेण्यापूर्वीच गमवले. बघा मुलांनो, आपण स्वप्न नक्की पहावे, ओके, की आपण असं करणार आहोत तसं करणार आहोत, पण ते प्रत्यक्षात आपण उतरवले पाहिजे. आणि एखादं काम करताना असे स्वप्न पाहू नये, नुसतं हवेत विचार करून चालत नाही. तर जर आता आपल्याला एखादं काम करायचं आहे तर त्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे. जर तुमचं स्वप्न आहे की तुम्हाला मोठं होऊन डॉक्टर बनायचं आहे किंवा इंजिनियर बनायचं आहे किंवा दुसरं काही, तर तुम्हाला त्या दिशेने तुमचा अभ्यास केला पाहिजे, त्या दिशेने तुमची वाटचाल झाली पाहिजे. म्हणून आत्तापासूनच आपण ठरवायचं की मला काय व्हायचं आहे आणि त्या दिशेने वाटचाल करायची आहे. नुसतं हवेत स्वप्न पाहू नाही की मी असं करणार मी तसं करणार, ते प्रत्यक्षात आपण केले पाहिजे, नाही तर मग मायासारखी गत होते. ओके मुलांनो, आता आपण या धड्याचे काही क्वेश्चन आन्सर्स पाहून घेऊया. क्वेश्चन नंबर 1, फिल इन द ब्लँक्स. फर्स्ट वन, माया वॉज अ डॅश, माया कोण होती तर मिल्कमेड. ओके, ऑप्शनमध्ये काय दिलंय, मिल्कमेड आणि काउहर्ड. काउहर्ड म्हणजे गुराखी. माया कोण होती तर मिल्कमेड. ओके, सेकंड, शी वॉज डॅश मिल्क. ओके, ती दूध काय करत होती तर दूध कॅरिंग करत होती का सेलिंग करत होती, तर ती दूध विकत नव्हती तर ती दूध वाहून नेत होती, म्हणजे तिच्या डोक्यावर दूध घेऊन ती जात होती, म्हणजे कॅरिंग. मीरा. थर्ड वन, मीरा डॅश ऑफर रिंग्स. आन्सर काय आहे, शोड ऑफर रिंग्स. फोर्थ, माया वूड सेल डॅश, माया काय विकणार होती तर माया वूड सेल बटर. ओके, माया वॉन्टेड टू बाय डॅश, मायाला डॅश विकत घ्यायचे होते, काय विकत घ्यायचे होते तर इयरिंग्स. ओके, क्वेश्चन नंबर 2, आन्सर इन वन सेंटेन्स, हु वॉज माया. माया कोण होती, माया वॉज अ मिल्कमेड. ओके, माया ही गवळण होती. हाउ वॉज द मिल्क, मिल्क कसे होते, द मिल्क वॉज फ्रेश अँड क्रीमी. मिल्क कसे होते तर ताजे आणि क्रीमी होते. ओके, मलाईदार होते. थर्ड, व्हॉट विल माया बाय विथ द मनी, माया त्या पैशाचं काय विकत घेणार होती. माया विल बाय बिग गोल्डन इयरिंग्स, ती मोठे कानातले सोन्याचे घेणार होती. व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी, या गोष्टीतून आपल्याला काय शिकवण मिळते, काय तात्पर्य आहे या गोष्टीचं. बिल्डिंग कॅसल्स इन द एअर विल नॉट स्टँड, म्हणजे काय, तर हवेमध्ये आपण राजमहल बांधू नये, म्हणजे नुसतं हवेमध्ये नुसतं विचारात आपले स्वप्न ठेवू नये, तर ते प्रत्यक्षात आपण उतरवले पाहिजे आणि त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे, तरच तुम्ही यशस्वी व्हाल. आणि डे ड्रीमिंग म्हणजे दिवसा काम करत असताना स्वप्न पाहिजे नाही, आपण जे काम करतो आहे त्यामध्ये लक्ष द्यायचं. जसं मॅडम वर्गामध्ये धडा शिकवत असतात आणि तुम्ही मॅडमकडे पाहत असतात, मॅडमना वाटतं की तुम्ही मॅडमकडे पाहतायत, ते तुमचं पूर्ण लक्ष आहे, पण तुमच्या मनात वेगळे विचार चालू असतात, तुम्ही वेगळं स्वप्न रंगवत असतात की आता घरी जाऊन मी असं करणार, आज क्रिकेटची मॅच आहे किंवा आज हा क्लास आहे, मी या क्लासमध्ये हे करणार, तर हे तुमचे विचार आहेत. ओके, अजून ते प्रत्यक्षात उतरवले नाही. ओके, तर असे विचार एखादा काम करताना करू नये, डे ड्रीमिंग करू नये. ओके, क्वेश्चन नंबर 3, राईट द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इन मराठी. आता जे शब्द दिले त्यांचा अर्थ मराठीत लिहायचा आहे. फर्स्ट आहे मिल्कमेड म्हणजे गवळण, चन घुसळणे, जर्क हिसका, स्पिल्ड म्हणजे सांडले. नाव मुलांनो, आता तुमच्यासमोर जे हार्ड वर्ड्स आहेत ते तुम्ही लर्न करणार आहात.